अर्थात तर त्याच्यामध्ये या वेबसाईटवरती गेल्यानंतर mcimindia.org.in या वेबसाईटवरती गेल्यानंतर इथे ऑनलाईन डेटा अपडेटिंग प्रोग्राम फॉर रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर आयुर्वेद युनानी अशी एक लिंक आहे. याच्यावरती क्लिक केलं की तो फॉर्म ओपन होतो, जिथे आपल्याला ऑनलाईन अपडेट डिटेल्स असं एक पेज आहे. इथे आपला रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशनची डेट आणि डेट ऑफ बर्थ हे टाकलं की आपल्याला शो म्हटल्यानंतर आपले डिटेल्स दिसतात. जर इथे आपले डिटेल्स दिसत नसतील तर एमसीआयएमला कॉन्टॅक्ट करायचं आहे. एमसीआयएमला कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपल्याला जे ज्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत ते कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला इथे कॉन्टॅक्ट अस नावाचं जे पेज आहे याच्यावरती इथे उपलब्ध आहेत. तर इथे आपण फोन करू शकतो, हा नंबर आहे, किंवा हा फॅक्स नंबर लावला तरी चालतो. तर या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट करून आपल्या डिटेल्स विषयी जी काही शंका असेल ते विचारू शकतो. तर बऱ्याच जणांना या फॉर्म सबमिट करताना बरेचसे प्रॉब्लेम आले, विशेषतः इथे खाली जे फोटो सिग्नेचर आणि याचे जे सगळ्या इमेजेस अपलोड करायचे आहेत तर इथे बराच वेळ लागतो, किंवा असे बरेचसे प्रॉब्लेम मित्रांना जाणवले म्हणून त्यांनी फोन केला होता. तर प्रत्येक वेळेस सांगितल्यावरती लक्षात येईल असं नाही म्हणून हा व्हिडिओ मी क्रिएट केलेला आहे. तर मुळामध्ये इथे जे अपलोड करायचं आहे या ज्या फाईल्स आहेत फोटो साईन किंवा एमसीएम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे सगळे जेपीईजी फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे. आणि इथे त्यांनी म्हटलेलं आहे की त्याचं रिझोल्यूशन जे आहे ते 130x130 याच्यापेक्षा जास्त हवं, याच्यापेक्षा मोठा फोटो अपेक्षित आहे. तर आपण आपल्या मोबाईलवरती किंवा आपल्या डिजिटल कॅमेरावरती आपले सिग्नेचर, आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जे असेल ते, एमसीआयएमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि आपला स्वतःचा फोटो असं सगळं डिजिटल कॅमेरावरती आपण काढून इथे अपलोड करू शकतो. परंतु याच्यामध्ये एक मेजर प्रॉब्लेम असा येतो की ज्यावेळेस आपण डिजिटल कॅमेरावरून काढलेला असतात फोटो तर ते सुरुवातीला एका फोल्डरमध्ये सेव्ह करून घ्या. उदाहरणार्थ आपण इथे एक फोटो नावाचं फोल्डर तयार केलेलं आहे. तर हे जे आपण अपलोड करतो फोटो तर याच्यामध्ये त्यांची साईज जी असते ती खूप असते. उदाहरणार्थ आपण या फोटोची साईज जर बघितली तर जवळजवळ 1.2 MB आहे, किंवा हा जो फोटो आहे हा जवळजवळ 3.98 MB आहे. तर एवढा फोटो अपलोड करायचे एवढ्या साईजचे तर बराचसा प्रॉब्लेम येतो, बराच वेळ लागतो. त्याच्यासाठी हे फोटो रिसाईज आपल्याला करायचे आहेत आणि रिसाईज केल्यामुळे अपलोडचं टायमिंग आपलं वाचतं, परंतु त्याचं रिझोल्युशन जे आहे ते 130x130 पेक्षा जास्त ठेवणं अपेक्षित आहे. ते कसं करायचं आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं असं आहे की इथे कॅपिटलमध्ये JPG असा फॉर्मॅट दिसतोय आपल्याला प्रत्येकाचा, इथे मात्र छोटा आहे. तर सध्या तरी वेबसाईटवरती एमसीएमच्या वेबसाईटवरती स्मॉल JPG असा जर एक्सटेन्शन असेल तरच फाईल ऍक्सेप्ट होते आहे. म्हणून आपण आधी हे रिनेम करूया. कॅपिटल जे आहे तर राईट क्लिक इमेजवरती राईट क्लिक करायचं, रिनेममध्ये जायचं आणि इथे शेवटी क्लिक करून JPG जो कॅपिटल आहे तो स्मॉलमध्ये टाईप करायचा आणि एंटर दाबायचं आहे की हे स्मॉल JPG मध्ये दिसायला लागेल. रिफ्रेश करूया. हा हे झालेलं आहे. इथे ही या इमेजचं पण आपण रिनेम करून घेऊ. JPG एंटर, लगेच दिसत नाही परंतु इथे आपण राईट क्लिक करून रिफ्रेश केलं की ते होतं. आता या चारही यांचं एक्सटेन्शन जे आहे ते छोटं JPG असं आहे. आता यापैकी कोणत्याही एका इमेजवरती राईट क्लिक करून ओपन विथ हा ऑप्शन, या ऑप्शनवरती कर्सर नेला की हे ऑप्शन ओपन होतात. याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस पिक्चर मॅनेजर याच्यावर क्लिक केलं की इथे इमेज ओपन होते. इथे आपल्याला दिसतंय की ही 15% अशी याची साईज आहे आणि याची टोटल साईज जी आहे ती आहे 3.98 MB. तर आपल्याला ही फाईल साईज लहान करायची आहे. त्याआधी आपण एक करूया की इथे डावीकडे वरती तीन वेगवेगळे ऑप्शन दिसतायत, सिंगल पिक्चर व्ह्यू, फिल्म स्ट्रीप व्ह्यू आणि थंबनेल व्ह्यू. त्यातल्या थंबनेल व्ह्यूवर क्लिक केलं की आपल्या त्या फोल्डरमध्ये ज्या चारही फोटो आहेत, चारही इमेजेस आपण ज्या सेव्ह केलेल्या आहेत त्या आपल्याला इथे दिसायला लागतात. तर त्याच्यानंतर कंट्रोल ए, कोणत्याही एका इमेजवरती आधी क्लिक करायचं आणि कंट्रोल ए दाबायचा की चारहीच्या चारही इमेजेस सिलेक्ट होतात. त्याच्यानंतर
आपल्याला त्या आधी जर समजा ह्या क्रॉप करायच्या असतील किंवा नको असलेला भाग त्यांना काढायचा असेल तर सिंगल ही आपण सिंगल व्ह्यूला जाऊया आणि एडिट पिक्चर मध्ये जायचं. एडिट पिक्चर मध्ये जाऊन इथे या इथे क्रॉप हा ऑप्शन आहे हा सिलेक्ट करायचा आणि हे असं सरकवलं की आपल्याला जेवढा फोटो पाहिजे आहे त्यातला नकोसा भाग जो आहे तो आपण काढून टाकू शकतो आणि ओके म्हणायचं. इथे जाऊन फाईल सेव्ह असं म्हटलं की फाईल सेव्ह होते. आपण पुन्हा थंबनेल व्ह्यू मध्ये जाऊ. हा फोटो असा हे झालेला आहे. या फोटोमध्ये सुद्धा आपण क्रॉपिंग करून घेऊ. एडिट पिक्चर क्रॉप आणि ओके फाईल सेव्ह. पुन्हा थंबनेल व्ह्यू मध्ये जाऊया आपण. आता इथे कोणत्या एका इमेजवरती क्लिक करून कंट्रोल ए हे दाबलं की चारही फोटो सिलेक्ट होतात. त्याच्यानंतर वरती एडिट पिक्चर असा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथे रिसाईज नावाचा ऑप्शन आहे कारण या सगळे फोटो इमेजेसचे आहेत यांची साईज खूप जास्त आहे तर रिसाईज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे प्री डिफाईन विड्थ अँड हाईट याच्यावर क्लिक केलं की या कॉम्बो बॉक्समध्ये काय आपल्याला काही ऑप्शन ऍक्टिव्हेट झालेले दिसतात. त्यातला वेब स्मॉल 448x336 पिक्सेल हा सिलेक्ट करायचा आणि ओके म्हणायचं की या सगळ्यांचं साईज चेंज झालेलं आहे. वरती 100% आपल्याला दिसतंय. आपल्याला त्यांचं ब्राईटनेस आणि हे सेट करायचं असेल तर ऑटो करेक्ट याच्यावर क्लिक केलं की हे सगळे पिक्चर्स व्यवस्थित क्लिअर तो स्वतःच कॉम्प्युटर करून घेतो आणि इथे आपल्याला दिसेल की मिक्स सिलेक्शन दिसतंय सध्या. पण फाईल सेव्ह असं म्हणायचं. हे चारही फाईल ज्या आहेत त्या सेव्ह झालेल्या आहेत. आपण आता हे पिक्चर मॅनेजर क्लोज करूया. इथे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, रिफ्रेश करू, आता याची साईज बघा 90 KB आणि डायमेन्शन जे आहेत ते आहेत 333x448 म्हणजे 130x130 पेक्षा हा मोठा आहे. याच्यावरती नेलं तर हा 127 KB झालेला आहे. जो 3.98 MB होता, जवळजवळ 4 MB आसपास होता, त्याची साईज आता 127 KB झालेली आहे आणि डायमेन्शन 336x448 म्हणजे 130x130 पेक्षा जास्त. असं प्रत्येक याचं आपल्याला चेंजेस झालेले दिसून येतील. आता हे सगळे झाल्यानंतर मग वेबसाईटवरती जायचं आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर मी इथून चूज फाईल हे सिलेक्ट केलं की ही जी इमेज आहे ही सिलेक्ट करायची. आता समजा पहिला फोटो आहे, ओपन आणि अपलोड म्हणायचं. तो आत्ता घेणार नाही कारण मी वरती काही डिटेल्स टाकलेले नाही आहेत त्यामुळे एरर दाखवलेली आहे. पण अशा पद्धतीने आपण हे छोट्या केलेल्या इमेजेस इथे सहज अपलोड करू शकतो आणि अतिशय कमी वेळामध्ये हा फॉर्म अपडेट करू शकतो. धन्यवाद.